जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आपल्या ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि यापूर्वीच आपण एका लाईव्हच्या माध्यमातून हा ऊस पाहण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच जणांनी त्यावेळेसुद्धा विचारणा केली होती की नेमकी ही लागवड पद्धत कुठली आहे, याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं, खर्च किती निघतो किंवा याचं उत्पन्न कशा प्रकारे काढलं जातं. मित्रांनो, या पूर्ण जो ऊसाचा प्लॉट आहे जो मी पूर्वी लाईव्हमध्ये दाखवला आणि या व्हिडिओमध्येसुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर या पूर्ण प्लॉटचं जे व्यवस्थापन आहे हे आमचे बंधू, माझे थोरले बंधू शिवाजी शर्वणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. आणि मीसुद्धा हा एक प्लॉट पाहून आश्चर्यचकित झालो की म्हणजे आपल्या घरची शेतीसुद्धा एवढ्या उत्तमरित्या मेंटेन केली जाते, त्याच्यामुळे मलासुद्धा काही प्रश्न पडलेले आहेत. आणि बऱ्याच साऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा हेच प्रश्न पडतात, काही टेक्नॉलॉजी असतात किंवा काही वेगळ्या वेगळ्या टेक्निक असतात की उत्पन्न काढत असताना, शेती करत असताना काही गोष्टी समजा एकमेकाच्या शेअर झाल्या तर त्याचा नक्कीच शेतकऱ्याला फायदा होऊ शकत असतो. तर याच माध्यमातून आपण या ऊसाबद्दल, याला घेतल्या जाणाऱ्या मेहनतीबद्दल, याचं अंतर असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, या सर्वांबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत या प्लॉटचे मालक, आमचे थोरले बंधू शिवाजी शेळवणे सर. मला एक सांगा बापू, हे जे तुम्ही आता लागवड केलेली आहे ही साधारण कधीची लागवड आहे? लागवड साधारणतः 16 जूनची आहे. 16 जून 2020 लागवड केली होती. आणि याच्या बाजूचा जो प्लॉट आहे तो पहिली लागवड होती, तो तुटून गेलेला, तो फुटवा आहे. 265 ती 265 आहे, म्हणजे ते वेगळं वाहन आहे. हे कुठलं वाहन आहे? हा 86-32 आहे. 86-32, म्हणजे दोन्ही प्लॉट वेगवेगळे आहेत. आता त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक म्हणजे असं? बरं, म्हणजे कंपनी चालताना कारखाना कुठल्या सुरुवातीला तोड देताना 86-32 प्राधान्य देते. प्राधान्य देतात. 265 थोडा उशीर लागतो. उशीर लागतो. पण उत्पन्नामध्ये काय? उत्पन्नामध्ये आता झोपण्यावर आहेत, कारण नवीन ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने आपण करू म्हणलं. 86-32 पहिल्या वर्षीचं उत्पन्न चांगलं निघतं असं म्हणते, पण आपण ते प्रयत्न केला की 86-62 आणि 265 जर झटलं तर दोन्ही उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघू. म्हणजे आता तुम्हाला हे दोनची ट्रायल होते की म्हणजे याचं काय उत्पन्न निघते आणि याचं काय उत्पन्न. आता तुम्ही सरासरी काय याचं एक उद्दिष्ट काय ठेवलं? याचं उद्दिष्ट एकरी 110-115 टनाचं आपलं कमीत कमी अपेक्षा आहे. मग जे काय असेल ते पुन्हा आणखी त्याच्या पुढे काय असेल ते, पण एकरी आपलं 110 टनाचं. मी बघितलं याच्यामध्ये एक जी सरी आहे ती सरळ दिसते एकाची इकडे या बाजूला एक, म्हणजे ही काय पद्धत आहे नेमकी? आपण काय केलं, सरी आहे ती सरसकट सगळी सरी एक 4.5 फुटाच्या पुढे 4.5 फुटाच्या अंतरानं काढलेली सरी. सगळ्या साऱ्या काढल्या, सगळ्या साऱ्या 4.5 फुट. ज्यावेळी ऊस मग सुरुवातीला एक 6 महिने 5 साडेपाच महिने झाल्यानंतर, जे एक 5-6 कांड्यावरती ऊस आल्यानंतर 6-7 कांड्यापर्यंत आपण सगळ्या खालचा त्याचा काचोळा काढला, काचोळा सोडायला लागल्यानंतर जो खालचा काचोळा आहे तो काढला आणि मधल्या पूर्ण मधल्या पट्ट्या आहेत त्या मधल्या पट्ट्यामध्ये टोटल काचोळा काढला टाकला. त्याच्यामुळे दोन फायदे झाले. काचोळा टाकायच्या अगोदर मी त्याच्यात सुपर फॉस्फेट आणि युरिया असे हे 1.5 एकर क्षेत्रामध्ये 4 पोती मी टाकले. सुपर फॉस्फेटची सुपर फॉस्फेट 3 पोती आणि युरिया 3 पोती असं ते दोन्ही टाकले, ते खाली टाकले, त्याच्यावरती काचोळा पूर्ण टाकला होता. त्याच्यामुळे ते असं झालं की तो काचोळा ती पूर्ण पाण्याने भिजल्यानंतर ज्यावेळेस मी परत पाणी दिलं त्या पाणी काचोळ्याला लागलं, तो काचोळ्याचं पूर्ण खत झालं, कंपोज झालं सगळं ते. पण मला एक सांगा, ह्याच्यात मी बघतोय ना आता आतमध्ये पूर्ण स्वच्छ आहे. स्वच्छ सुरुवातीपासूनच असं होतं की जर ऊस लागवड केल्यापासून याच्यातला एकही तणनाशक कुठलंही मारलेलं नाही. ऊसाला तणनाशक मारलेलं नाही. याचं खुरपण सुरुवातीला फक्त एक वेळा केलेलं आहे, ते खुरपण फक्त याला जाताना 8 बायांनी केलेलं खुरपण 1.5 एकराचे. त्याचं कारण आहे, ज्यावेळेस ऊस लागवड केल्यानंतर लहान लहान जरी तण दिसलं तर चालत चालत ह्याचं तण दिसला हिरो काढून आपण टाकत होतो. पण तणनाशकाची फवारणी नाही, तणनाशकाची फवारणी याला केलेली. आणि खतामध्ये पहिलं काही शेणखत वगैरे काही लागवड? शेणखत नव्हतं, शेणखत टाकायचं होतं पण लागवड करताना शेणखत मला टाकता नाही. म्हणजे शेणखत असतं अवेलेबल झालं नाही, शेणखत असतं त्याच्यापेक्षा आणखीन वाढ झाली. आणखीन वाढ मी बघितलं काही ठिकाणी कांड्या समजा 15 आहेत, काही 20 आहेत, काही 25 आहेत. ऊसाची माझ्या अंदाजाने ज्या जे मी याच्यापूर्वी लागवडीच्या आधी जे जे प्लॉट मी बघितले, 86-चे अनेक प्लॉट बघितले होते, 265-चे प्लॉट बघितले होते, 86-च्या प्लॉटला जेवढं शेणखत जास्त असेल तेवढं 86-चं ऊस चांगलं आहे. ऊस चांगलं आहे. कांडीची लांबी शेणखत नाही मिळाल्यामुळे त्याचं काय तुम्ही कुठले खत वापरले पुन्हा त्याच्या? सुरुवातीला मग जसे KVK गाईडलाईन देते सकटसर म्हणून येतं, त्यांच्या गाईडलाईन आपण बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला सांगितलं. आपण सुरुवातीला पहिले बांधणी करताना सुरुवातीला 4 पोते टाकले सुपर फॉस्फेट आणि पहिले ते झाले ते सुपर फॉस्फेट आणि ते टाकलं, पण त्याच्यानंतर पुन्हा 10-26 युरिया टोटल खत आपण ह्याला महादांची वापरली. महादांची वापरली 86-ला टोटल खतं महादांची वापरलेत आणि पलीकडे ह्याला आपण टोटल RCFची खतं वापरलेत. दोन्हीत कॉम्बिनेशन केला, उत्पन्न कुठलं जास्त निघते त्या पद्धतीने दोन्ही खत, कारण आपण दोन्ही कंपनीच्या माणसांशी गाईडलाईन कंपनीच्या माणसांशी कन्सल्टिंग करून केलेले खतं दिलेले आपण टोटल. पण ह्याच्यामध्ये फक्त बोरोकॉल आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन्ही गोष्टी मात्र मी सुरुवातीला टाकलेले, कारण मॅग्नेशियम सल्फेटची इफेक्ट काय आहे ती आपण सगळेजण आता शेतकऱ्यांना वरवर लक्षात यायला लागलं. पहिला शेतकरी काय करायचा, 10-26 युरिया नॉर्मल खत जी
दुकानदार देते ते टाकायचे, ते टाकायचे. आता ते नाही, आपण कुठल्या ह्याच्यात काय ते बघितलं पाहिजे. 10-26 मध्ये कशाचं प्रमाण किती आहे, 10-26-26 मध्ये काय आहे, 1846 मध्ये काय, 20-0 मध्ये काय, त्या पद्धतीने आपण खत एक टायमाला नाही. जसं लहान मुलाला वरवर जे खायला देते त्या पद्धतीने उसाला केलं. मला एक सांगा, आता समजा शेणखत तुम्ही टाकलं नाही, ओके, शेणखत जर टाकलं असतं किंवा ह्याच्या लागवडीची पद्धत, आता लागवडी पद्धतीवर येऊ ही कशा प्रकारे लागवड केली आहे, पण समजा लागवडीचा खर्च, शेणखताचा खर्च, वरून तुम्ही वापरलेला खर्च, एक नॉर्मली ॲव्हरेजमध्ये खर्चाचं तुम्ही काय गणित पकडलं आहे एकरी? एकरी आता जर मी हे केलं तर मी टाकलेला एकरी साधारणतः माझे पडले 12 पोती मटेरियल, साधारणतः 18 हजाराचं मटेरियल पडले. परत आणि आता मटेरियल नाही, आता मजुरी आहे ती मजुरी म्हणून लागण्याचे 4000 रुपये, लागण्याचे बियाण्याचे 10000, लागण्याचे एकरी 4000 आणि 6000 रुपये, 1.5 एकराचे 6000 रुपये, ते 50000 रुपये, 50000 रुपये खर्च जाईल एकरी खर्च, 50-55 हजार रुपये खर्च जाईल. तुम्ही 100 टनापर्यंत जरी उत्पन्न एक जास्तीत जास्त किंवा एकरी 100च्या पुढे निघालाच पाहिजे. शेती करताना एकरी 100च्या पुढे जर ऊसाचं उत्पन्न निघालं तर ऊस परवडतो, नाही तर परवडतच नाही. दुसरे काही लागवड पद्धतीमध्ये आता तुम्ही बघितलं त्याची तर तोड झालेली आहे तुमची, त्यामुळे तो फुटवाय, ह्याच्या लागवड पद्धतीमध्ये कसं केलेलं, काय लागवड पद्धत? याची 4.5 फुटी पट्टी होती हे केलेली, ज्या टायमाला काचोळा काढल्यानंतर परत ज्या टायमाला ऊस थोडा रेलायला लागला त्यावेळेस मी काय केलं, पूर्ण ऊस भिजवून घेतला सगळा वाला, आणि भिजवल्यानंतर मधलं जे काय केलं, अशा 3 साऱ्या आहेत, ते 3 साऱ्याचा 1-1 गट केला मी. मधल्या सरीवरती 2 साऱ्या ज्या आहेत त्या 2 साऱ्या मिळून आपण काय केलं, मधल्या सरीवरती अशा कोप केल्या, ते कोप केल्यामुळं काय झालं, मधले सरी ती सरळ राहिली आणि 2 साऱ्या ते त्याच्यावर रेलल्यामुळं काय झालं, इकडे इकडे पडायचं प्रमाण आहे ते टोटल कमी झालं. काय झालं, 3 साऱ्याची 1 सरी करून माझ्यामध्ये टोटल 42 साऱ्या, तिथून मधनं 3 साऱ्या 2 साऱ्या मधल्या ब्लॉक होत होत्या आणि 1 सरीतून मला जाता येत होतं, कंटिन्यू हवा पित राहत होतं. पण त्याच्यामुळं मध्ये तुम्ही आता जे वाकडं केलं मधल्या सरीवर, इकडे नवीन फुटवं पण जास्त लगेच नवीन फुटवं जे आलं ते पहिल्या उसाला हेड केलं ना, पहिले त्याचे कसे केले ते, आपण पहिले 12000 डोळे लावले होते, याचं गणितच त्यांनी सांगितलं होतं, मला सांगते 120 टनाचं का सांगितलं त्यांनी, पहिले 12000 डोळे आपण लावले होते, ह्या टोटल 12000 डोळ्याचं त्यांनी सांगितलं होतं, एका डोळ्याला 4 ऊस जरी धरले एका डोळ्याला प्रत्येक, टोटल 48000 ऊस होते, 48000 ते ऊस आणि त्या प्रत्येक ते 48000 ऊस धरला, 1 किलो 1 ऊस जर 2000 धरला तरी आपलं 96 टनाचं ऍव्हरेज होते उत्पन्न, म्हणजे 2 किलोपर्यंत जरी ऊस गेला 2 किलोपर्यंत ऊस गेला ऍव्हरेज तुम्ही 100 टनाचं 100 टनाचं पहिलं. अच्छा, नाही तर म्हणजे असं मोगम नाही की ऊस लावलाय तर माझं निघणार, लावल्यानंतर त्यांचं असं आहे की ह्याच्यानंतर जी परत जी डोळे, पण मी आता बघितलं काय काय ऊस जर 6-6 आहेत 8-8 आहेत, मग ऍव्हरेज आपण सरसकट जी 12000 माझी जी धरलेली आहेत 12000 डोळे आहेत, त्या 12000 डोळ्याच्या हिशोबाने धरलं तर मी माझी कन्सेप्ट मी केली 6 ऊस धरले तिथून टोटल 12×72 6 धरले, 1 किलो 1 ऊस आहे तो साधारणतः 2 किलोपर्यंत धरला आणि माझे मला वाटते की 2 किलोच्या आसपास ऊस जायला पाहिजे वजनाला, 40-42 कांड्यापर्यंत आपलं ऊस जायला पाहिजे तुटेपर्यंत. आता आणखीन या ऊसाला जायला आणखीन 5 महिने टाईम आहे, आपण जरी केलं 5 महिन्यापर्यंत हा ऊस जातो, आता 30 कांड्यावर म्हणजे महिन्याला 3 कांड्याने म्हणलं तर आणखीन 6 महिन्यामध्ये 18 कांड्या, जर आपण 15 कांड्या जर धरल्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत तोड होईल, नोव्हेंबरमध्ये जाईल. बरं, आता मला एक सांगा, हे तोड होताना सगळ्या शेतकऱ्याला प्रश्न असतात, तुम्हाला असं काही कारखान्याचा वगैरे प्रश्न निर्माण होतो का की ऊस आपण जोपायचा सगळं व्यवस्थित करायचं, परत कारखाना येत नाही, तोड होत नाही, उशीर झाला, मग ह्याच्यामध्ये काही लॉस होण्याचे काही चान्सेस नाही? नाही, कसं आहे, या बाजूला कारखाने भरपूर आहेत आणि प्लॉट चांगला असल्यानंतर कुठलाही कारखाना, कसं आहे शेवटी माल देखणं असल्यानंतर कुठलाही कारखाना विचार करतो ॲव्हरेज कुठे रिकव्हरी काय बसती, कारण हा 8 साली असल्यासारखा आणि 8 साली ऊस आणि रिकव्हरी चांगली, आता गेल्या वर्षी ज्याला बघितलं त्याची 10 पर्यंत रिकव्हरी होती, आता ही जर ऊस न्यायचं म्हणजे 8 सालचं ऊस न्यायचं म्हणजे 11-11.5-12 पर्यंत रिकव्हरी जी गेली तर परत त्याच्या काढला आणि आपली नोर. मला एक सांगा की लागवडी पद्धतीमध्ये सुद्धा भरपूर विचारणा होते, एक डोळा वगैरे कुठली लागवड पद्धत चांगली किंवा कुठली? सगळ्यात चांगली एक डोळा पद्धतीनं, ज्या ऊस जेवढा ऊस तुम्ही लांब लावता तेवढं ऊसाचं ॲव्हरेज चांगलं, मध्ये ऊसाला सुरुवातीला ऊस आपल्याला पातळ वाटतो पण ज्या ऊसाला फुटवा चांगला येईल तो ऊस कुठल्याही उत्पन्नाला चांगला. अच्छा, म्हणजे परत फुटवा. एक डोळा पद्धतीनं काय होतं, एक डोळा पद्धतीनं ऊस लांब आहे असं वाटतं, पण माझं तर मत असं याच्यामध्ये, आता जुना लागवडीचा आहे तो आपण बघतोय कलर त्याचा वेगळा दिसतोय पिवळा, मग त्यात शुगर झाली, आता त्यामध्ये आता ते कसं त्याचे दिवस भरले ते, पण हाच ऊस होता मग पहिला तुम्हाला सुद्धा पातळ दिसत असं पातळ सुरुवातीला पातळ, म्हणजे या बाजूनं जर मी बघितलं साधारणतः ह्याचं 230 फूट अंतर आहे, रुंदी प्लॉटची माझ्या 230 फूट आहे लांबी अशी, पण वरच्या कडाला बसल्यानंतर वरच्या कडाहून पलीकडल्या कडापर्यंत आरपार ऊस 10-12 कांड्याचा झाला तरी बसल्यानंतर सगळी दिसायची, त्यावेळेस पातळ वाटत असं पातळ वाटत होतं आणि काचोळा काढल्यानंतर सगळी एवढी हवा मोकळी खिळती ठेवली. अच्छा, म्हणजे त्याचा फायदा होतो काचोळा काढण्याचा, एवढी त्याचे 2 फायदे झाले, एक तर हवा खिळती राहिल्यामुळे खालनं कोंबारा फुटला आणि जो कोंबारा फुटला तो कोंबारा जुन्या ऊसाला हेड करून वर गेला आता तो आता 20 बघितलं की तुम्ही आता साधारणतः 18-20 कांड्यावरती तो आहे 8 महिन्याचा 9 महिन्याचा आणि जे त्याचं खत झालं. अच्छा, खालच्याच खत झालं. आणि पाण्याचं कसं, सुरुवातीला पाणी काय केलं, जी पाटानी पद्धत द्यायची ती पद्धतच बंद करून टाकली, पाटानी पाणी द्यायची
त्याला गडी लावायचा आठवड्याला एक म्हणलं, महिन्याला चार वेळा गडी लावायचं म्हणलं, महिन्याला चार वेळाचं गडी लावायचं म्हणलं, महिन्यातनं चार दिवस, तर त्या गाड्याची मिळून महिन्याचे साधारणतः 1500 म्हणतात, हे जे 12 महिन्याचे म्हणतात ते गाड्याचे जाते 20-22 हजार रुपये गाड्याला जाते दाऱ्याला. मग त्यावेळी ती पाईप आणून डायरेक्ट ती पाईप आहे ते टाकून डायरेक्ट त्याच्यातूनच सगळी. अच्छा. आणि मटेरियल काढताना बॅरलमध्ये मटेरियल टोटलही करायचं, तर बॅरलचं एखाद्याला सोडलं ह्या ड्रिपमधून टोटल मटेरियल सगळं पाईपातून खाली जाते. सुरुवातीला मटेरियल टाकले तेवढे, याच्यानंतर मी टाकलेलं आता 20U0 आणि हे टाकलेलं आपलं पोटॅश टाकलेले, आता काही मटेरियल मी द्यायचं नाही आता याच्यावर. आपण जर बघितलं ऊस आहे म्हणलं की ऊस उत्पादक शेतकरी खताच्या दुकानासमोर अतिरिक्त मटेरियल टाकणं सुद्धा घातक आहे. हे चांगलं कसं आहे, जी कंपनीची माणसं त्या कंपनीच्या कन्सल्टिंग आहेत, कंपनीची जी जी केमिस्ट आहेत, जी सेल्समन आहे त्यांच्या सल्ल्याने जर केलं तर मटेरियल लागणार. पण आता मला एक सांगा, हे जे जुना ऊस आहे तुम्ही म्हणता त्यात शुगर तयार झाली, पिवळा दिसतोय, आणि आता नवीन जो आहे तो थोडासा व्हायलेट कलरचा आहे, म्हणजे ब्राऊन कलरचा दिसतोय, मग आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही रिकव्हरीला काही नाही रिकव्हरीला येणार फरक, ह्याची रिकव्हरी हा बनेपर्यंत तोडी ह्याचा पण कलर तसा होणार. रिकव्हरी ह्या जुना ऊस आहे त्या रिकव्हरी चांगलीच येणार असं, म्हणजे दोन्ही इक्वल केलं तर रिकव्हरी तेवढी कव्हर होती. ठीक आहे. आणि तो दुसरा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये फुटवा आहे, आता त्याच्यात मी बघितलं की एकाच खोडव्याला 20-20 ऊस दिसत आहे. त्याची परिस्थिती अशी झाली की ऊस फुटल्यानंतर तो आहे 265. 265 कसं आहे, सुरुवातीला पाण्याला ताण द्यावा लागतो फुटवा झाल्यानंतर, आणि फुटवा कमी व्हायला पाहिजे अशी कन्सेप्ट आहे. त्यात असा परिस्थिती झाली की मला एक दोघांनी म्हणले ट्रायल म्हणून वेगळ्या पद्धतीने करा म्हणले, कारण मी गडहिंग्लजला ते एक दोन प्लॉट बघितले, तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांची पद्धत होती ती 8 फुटावर होती, आणि 8 फुटावर रुंदी मधनं मोठ्या ट्रॅक्टरने मशागत करत होती. मग त्या माणसाला मी विचारलं की तुमची तशी विळूची बेटं झाल्यासारखी कसं काय, मग ती बघितल्यानंतर मी म्हणलं आपण ट्रायल करू. मग ती माझी पट्टी आहे ती 3 फुटीच माझा तो ओसरी आहे ऑलरेडी, मी ते धोक्याचं आहे ते मी केल्यानंतर हा जुगार खेळलो होतो. ते केल्यानंतर मी फक्त मला त्यातनं एक झालं की मी घाबरलो सुरुवातीला, ती गवती फुटल्यासारखं सगळे 15-20-25 झालं भेट झाल्यासारखं. मग ती मी व्हिडिओ पाठवले किंवा त्यांना फोटो पाठवतो, मग एक दोघं आहेत सकट सर म्हणून आहेत, चांगला माणूस आहे ते, प्राध्यापक आहेत ते, आणि कृषी विषयातलं रसायन विषयातलं चांगलं त्यांचं नॉलेज शेती विषयात खूप, मग आपल्याला त्या माणसाने मदत केली. फक्त त्यांनी एक सांगितलं की सर मला ह्याला मटेरियल सुरुवातीला जास्त मटेरियल टाकू नका, जे सुरुवातीला 10-26 आणि युरिया त्याला टोटल 800 मटेरियल आपण वापरू, ते मटेरियल टाकल्यानंतर तुम्ही एक काम करा त्याला फक्त पाण्याला जपा, आठवड्याला 4 दिवसाला तुम्हाला पाणी देता आलं तरी पाणी द्या, 4 दिवसाला म्हणजे रान ओलं राहू द्या, की जेणेकरून त्या गवती फुटली त्याची कांडी धरली पाहिजे, एकदा त्या ऊसाने कांडी धरली की ते काही जळत नाही म्हणजे. ठीक आहे. मला मी आणखीन एक काय म्हणतो की ऊस प्रत्येक शेतकरी ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस प्रत्येकाला कसं वाटत असतं माझाच प्लॉट चांगला आहे, ओके, म्हणजे भरपूर लोकांचे असे गैरसमज असतात, मग काय होतं दुसऱ्याकडे काय चाललंय ते कोणी बघत नाही, शक्यतो बघायला पाहिजे दुसऱ्या, तुम्ही असे दुसरे प्लॉट वगैरे अनेक जणांचे, आपल्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करणारे अनेक माणसं आहेत, खूप माणसं आहेत, त्या माणसांचे प्लॉटला बघितलं. मला शेतीची पहिल्यापासून आवड आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करते, त्या शेतीतून आपण काय करता येते त्यांचा फॉलोअप तुम्ही करता, म्हणजे जर चांगल्या काय आवडलं मला आवडते त्या माणसाच्या आवर्जून जाऊन मी भेटतो बोलतो अनेक प्लॉट, मला ज्या दिवशी सुट्टी असेल वेळ असेल त्या टायमाला मी शेतीचं माझा वेळ घालतो. बरं, काही जणांचे प्लॉट जातात बी किंवा निकृष्ट बी असतात, त्यांचे बी काही बघता का तुम्ही, काय चुकलंय काय झालंय नेमकं त्याच्याशी डिस्कस झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं ना किंवा आता काय प्लॉट आहे ना, ऊसाचे प्लॉट आहे त्यांचे, येताना सुरुवातीला माझ्या प्लॉट बरोबरच आहे 265 माझा आहे, त्याच्याबरोबरची एक जणाचं तोड झालेली होती पाऊस आला, गेल्या वर्षी पावसात ऊस पडला आणि मी तोड केली तसं त्यांनी तोड केली, पण त्याची परिस्थिती अशी झाली की त्यातला 80% कोंबत्यांची जळली, त्यामुळे आज परिस्थिती ती ऊस आहे त्यातला 40 टन बी जातोय का नाही एकरी अशी परिस्थिती. ऊसाचं संगोपन हे लहान मुलासारखं जेवढं लहान आहे त्या लहान असणाऱ्या ऊसाला जेवढं जोपण तेवढा ऊस चांगला, म्हणजे पुढे झाल्यानंतर काय तुम्हाला तेवढं मोठा झाल्यानंतर लोळण्याचे काही प्रादुर्भाव होतात का, आता थोडासा लोळला आहे त्याच्यामुळे काय वजन वाढल्यानंतर ऊसाला कसं आहे, वजन वाढलं ऊसाचं वजन वाढलं की ऊस ऑटोमॅटिक तोलत जातो, पण त्याच्यासाठी ही पडू नये म्हणून ह्याला जी पद्धत वापरली म्हणजे मला तोच प्रश्न पडलेला होता की नेमकं हे काय, म्हणजे ह्याच्यावरती एका सरीवरती दोन आलेत आणि मधल्या सरीवर परत वाढत, त्याच्यामुळे मधल्या सरीवरती कसं कोप केल्यामुळं केल्यासारखी झाल्यामुळं ह्या दोन सऱ्याचा ऊस फक्त मधीच एकावर एक तोलून धरला पडत नाही, हा इकडे इकडे पडला ना, आता एक सरी मधले 3 नंबर सरी त्या सरीतून ह्याकडे त्याकडे आपण जाता येते आपल्याला आजही, मग ती का जाता आला असा ऊस मोकळा असता जाता आला नसतं, आपण कलावलं नसतं तर, आणि शेतकरी काय करतात फक्त कड दाबते, तर कड दाबल्यानंतर मधला जी ऊस आहे तो मधल्या ऊसाकडे बघत मधला पडत राहतो, मधला ऊस आहे ज्यावेळेस मधला ऊस आपण दाबायला चालू करतो. काल आम्ही एक प्लॉट पाहिला असा की पूर्ण प्लॉट असतो पूर्ण जमीन हे झालाय, तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये नक्की पाहण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मी ऊसाची लागवड पाहत होतो, ऊस उत्पादक शेतकरी पाहत होतो, बऱ्याच जणांच्या पोस्टही पाहत होतो की एवढं उत्पन्न निघालं तेवढं उत्पन्न निघालं, आज आमच्या शेतातील एक ऊस मला चांगला दिसला म्हणून म्हणलं एक आपण ही प्रयत्न करावा.
लोकांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा, तर अतिशय वेळात वेळ काढून बापूंनी आपल्याला वेळ दिला, माहिती योग्य रीतीने सांगितली. माझेसुद्धा बरेच सारे प्रश्न या ठिकाणी निराकरण झालं आणि तुमचेसुद्धा मला वाटतं काही प्रश्न या ठिकाणी नक्कीच निराकरण झालेले असतील. तर मित्रांनो, आज या निमित्तानं प्रभुदेवाची शेती किंवा प्रभुदेवाच्या शेतातला ऊस आणि माझ्या फॅमिलीशी गप्पा वगैरे सगळ्या तुम्हाला करण्याचा योग आला आणि आशा करूयात माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडलेली असेल आणि अशीच काही माहिती किंवा असेच काही अपडेट्स आपण लवकरच भेटूयात. धन्यवाद.